नमस्कार मित्रांनो, मी सच्चिदानंद पुरी, वाहक कळमागार, उस्मानाबाद विभाग। मित्रांनो, रात्री एक 10 वाजेपर्यंत उशिरा संध्याकाळी एक बाईट फिरत होती न्यूज 18 लोकमतवर। त्याच्यावर व्हॉइस क्लिपमध्ये सतीश मेटकरी नावाचा आटपाडी आगारातून कर्मचारी त्यांच्याशी संवाद साधत होता, समजा न्यूज 18 लोकमतच्या वार्ताहरांशी। तर त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं आलं की 250 डेपोतून 2-2 प्रतिनिधी गोळा करून मी मंत्रालयात जाऊन विलीनीकरणावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करणार आहे। परंतु मी लगेच संध्याकाळी एक 10 ते 15 मिनटात आमच्या उस्मानाबाद विभागातील 6 डेपोशी संपर्क साधला आणि विचारलं आपल्या 6 डेपोतले सतीश मेटकरीसोबत 2-2 प्रतिनिधी कोण जाणार आहेत। तर मला एक विचारल्यानंतर असं लक्षात आलं की हा सतीश मेटकरी कोण आहे, त्यांनी मलाच प्रश्न विचारला। ह्याचा अर्थ असा होतो की आमच्या डिव्हिजनमधली एकाही कर्मचाऱ्याशी त्यांनी संपर्क साधलेला नाही। हा सतीश मेटकरी जो आहे हा कोण आहे कुणाला माहीत नाही। तर हा सतीश मेटकरी फक्त दुखवाट्यातील एसटी कर्मचाऱ्यांना वायबल करण्याचं काम करत आहे। आता ह्याला कुठून काय काय पॅकेज भेटलं हे आम्हाला काही समज नाही। तरी पण सतीश मेटकरी नावाचा हा जो कोण कर्मचारी आहे आटपाडी आगाराचा, त्या आटपाडी आगारामध्ये सुद्धा आम्ही संपर्क साधला। तर आटपाडी आगारातील विलीनीकरणा शिलेदार जे आहेत विलीनीकरणाचे, त्यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी सांगितलं की गेल्या 2 महिन्यापासून सतीश मेटकरीचा आटपाडी डेपोशी कसलाही संपर्क नाही। एक माझं म्हणणं की सतीश मेटकरीने अगोदर आपल्या डेपोमध्ये संपर्क साधावा, तिथल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं काय आहे ते म्हणून घ्यावं। आणि ह्यांना अधिकार कुणी दिला, अहो चांगल्या युनियनची आम्ही माती करून टाकली, एसटी कर्मचाऱ्यांना चांगल्या युनियन अरबी समुद्रात नेऊन बुडवून टाकल्या। चांगले जे काही आजपर्यंत गोचळासारखे चिटकून ह्या कर्मचाऱ्यांना बसलेले जे काही संघटना पुढं आहेत ह्यांची माती करून ह्यांना नदीवाड्यानेही वाहून नेलं आणि अरबी समुद्रात बुडून टाकलं। आता ही नवीन पिल्लू कुठून उगवलं काय कळाना गेलं। तर ह्या सतीश मेटकरीला मी सांगतो, सच्चिदानंद पुरी वाहक कळमागार, 250 डेपोची नावं तरी पाठ आहेत का भावा तुला? आमच्या उस्मानाबाद डिव्हिजनची 6 डेपोची नावं सांग, मग 250 डेपोच्या वेगळे आहेत का आमचे नावं? मग आमच्या डिव्हिजनमध्ये कसे नाही तुझे कोण आहे ते 2-2 बुलटे शिलेदार चेले चपाटे? हे असं तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना वायबल करायचं काम करायचं नाही मित्रांनो। हे खूप मोठं षडयंत्र आहे विलीनीकरणाचा डाव फोडण्यासाठी। मित्रांनो, सगळं काय व्यवस्थित झालेलं आहे, आपला योग्य स्ट्राईक आहे, तो स्ट्राईक म्हणजे विलीनीकरणाचा। आणि गुणरत्न सदावर्ते साहेब जोपर्यंत सांगत नाहीत आपल्याला की विलीनीकरणाची तारीख ही आहे, तोपर्यंत आपण तारखेवरसुद्धा विश्वास ठेवायचा नाही, कुठल्या मीडियावर विश्वास ठेवायचा नाही। ज्यावेळेस गुणरत्न सदावर्ते साहेब स्वतःहून सांगतील की आपण शिष्टमंडळ निवडलेलं आहे, मला सरकारकडून बोलवणं आलेलं आहे आणि आपण आज चर्चेसाठी जायचं आहे, त्यावेळेस त्या चर्चेला खरं फलित भेटणार आहे, ते फलित म्हणजे असणार आहे विलीनीकरणाचे। असले चेले चपाटे बुलटे आलेले ते सोडून द्यायचे, ह्यांना चाळणीतून खाली गाळून टाकायचं आणि अरबी समुद्रात नेऊन बुडवायचं। कुणीही आजचे काय मीटिंग वगैरे आहे ह्याचे संपर्क साधायचं नाही। माझ्या बाईटसह कळम आगारातील शिलेदारांच्या बाईटसह आटपाडी आगाराच्या देखील 4 बाईट तुम्हाला आज मी व्हायरल करणार आहेत। यूट्यूब चॅनल न्यूज एसटी विलीनीकरण सच्चिदानंद पुरी या चॅनलवर तुम्ही या बाईट पाहायच्या आहेत। कुठल्याही भूलथापांना तुम्ही बळी न पडता माननीय ॲडव्होकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते साहेब आणि माननीय ॲडव्होकेट डॉक्टर जयश्रीताई पाटील यांच्याच फक्त जी काही ऑडिओ व्हिडिओ क्लिप आहेत, यांनी जे काही परिपत्रक काढलेले आहेत त्याच्यावरच विश्वास ठेवायचा आहे आणि विलीनीकरणावर ठाम राहायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।